नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमामध्ये दोन व्यक्ती असतील पैकी एका व्यक्तीची रास कुंभ रास असेल आणि दुसऱ्या व्यक्तीची रास मीन रास असेल तर त्यांचं जे प्रेम आहे हे प्रेम कशा प्रकारे फुलत जाईल अशा कोणत्या गोष्टीत की ज्या लक्षात ठेवायला हव्यात अशा कोणत्या गोष्टीत की ज्या टाळायला हव्यात अशा कोणत्या गोष्टीत की ज्या प्रत्यक्ष कृतीमध्ये आणायला हव्यात या, या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा या चॅनलद्वारे सर्व ज्या बारा राशी आहेत म्हणजेच मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी आहेत या सर्व बारा राशी परस्पर प्रेमामध्ये असेल तर त्यांचं जे प्रेम आहे हे प्रेम कशा प्रकारे फुलत जाईल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमामध्ये कुंभ आणि मीन राशी असेल तर त्यांचं प्रेम कशा प्रकारे फुलत जाईल तर त्याकरता त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व राहणीमान विचार किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन अशा प्रकारे सर्व व्यक्तिमत्वाचा विचार करणं थोडंसं गरजेचं ठरेल ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या कुंभराशी बद्दल विचार करायचा झाल्यास जी कुंभरास आहे ही कुंभरास कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये अकराव्या स्थानात किंवा लाभ स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे ही जी रास आहे बुद्धीतत्वाची रास आहे किंवा वायुतत्वाची रास आहे आणि स्थिर अशा स्वरूपाची रास आहे कुंभराशी सगळ्यात पहिले पहिले आणि महत्वाची गोष्ट लक्षात येते किंवा जाणवते ती म्हणजे त्यांची शिस्तप्रियता डिसिप्लिन त्यांचा नेचर असतो प्रत्येक गोष्ट आखिव रेखी असते प्रत्येक गोष्ट नेमकी झाली पाहिजे नेमक्या प्रकारे झाली पाहिजे आणि आखीव रेखीवपणा हा यांच्या संपूर्ण एकंदरीत देहबोलीमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये संपूर्ण राहणी तसा दिसून येतो राणी म्हणजे पहिल्या प्रथम शिस्तबद्धपणा म्हणा अगदी ऑफिसपासून म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्रापासून ते थेट घरापर्यंत दिसतो म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की काही व्यक्ती ऑफिसमध्ये वेगळ्या असतात घरामध्ये थोड्या वेगळ्या असतात परंतु ह्या व्यक्ती म्हणजे कुंभराशीच्या व्यक्ती सगळीकडे तशाच असतात घरामध्ये सुद्धा नेमकं नीट नेटकं आणि व्यवस्थित असायला हवं प्रत्येक गोष्ट आपण जिथे घेतो तिथेच असायला हवी त्याच ठिकाणी ती भेटली पाहिजे यामागे कारण एक असं की परत ज्यावेळेस आपण ती गोष्ट घ्यायला जातो त्याचा उपयोग करायला जातो तेव्हा ती आपल्याला मिळाली पाहिजे परंतु हा जो शिस्तबद्धपणा असं शिस्त शिस्तप्रियता यांच्या दृष्टीने तो उत्तम असे हा गुण म्हणून सुद्धा चांगला परंतु घरातल्या इतर व्यक्तींना हा तसा परवडत नाही किंवा त्यांना सोसवत नाही कारण कुठेतरी आपण असाल असायला असायला कुठेतरी आपला स्वतंत्र असायला वा कुठेतरी आपण बिंदास्त राहायला हवा असं असते परंतु यांच्या बाबतीत बिंदास्तपणा मोकळेपणा हा असण्यापेक्षा नेमकेपणा जर का आपल्यात असेल तर कदाचित आपलं आयुष्य हे अधिक सुसह्य होईल अशा प्रकारचा यांचा दृष्टिकोन असतो अगदी घरातलं वर्तमानपत्र सुद्धा कसं व्हायचं कसं ठेवायचं कुठे ठेवायचं हे सुद्धा त्यांना चांगलं ठाऊक असतं वर्तमानपत्र हे तुम्ही किती दिवसानंतर नंतरच यांच्या घरातून घेतलं तरी ते अगदी व्यवस्थित तुम्हाला दिसेल त्याच्यावर तुम्हाला कळेल की यांच्यामध्ये किती शिस्तप्रियता असते अर्थातच घरातल्या इतर लोकांसाठी थोडीशी जास्त ठरते ती ऑफिसमध्ये सुद्धा त्यांचं सगळी कामं ही वेळेवर नेमकी व्यवस्थित आणि स्पष्टपणे असतात यांना खोटेपणा लपवणं हा प्रकार अजिबात आवडत नाही तो तसा प्रकार त्यांच्याकडून सहनही केला जात नाही तर ही गोष्ट असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जसे आहोत तसं दुसऱ्याने सुद्धा असायला हवं असा यांचा थोडासा आग्रह असतो आणि तो इतरांना तसा परवडणारा नसतो किंवा इतरांना तो आवश्यक सुद्धा वाटत नाही कारण व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती ते असतात त्यामुळे यांचा सहसा इतरांशी मतभेद होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते परंतु ते मतभेद प्रत्यक्ष बोलून दाखवले जात नाही कारण ही जी रास आहे ही रास थोडीशी मित भाषी आहे नेमकं बोलणं विषयाला धरून पोळणं परंतु इंडियत बोलणं हा या राशीचा प्रामुख्याने गाभा समजला जातो त्यामुळे अगदी वायफळ बोलत बसणं कुठल्याही विषय हा प्रकार यांच्यामध्ये दिसून येत नाही लक्षात घ्या ही जी रास आहे ही रास सगळ्यात जास्त बुद्धिमान रास समोर येते कारण ज्या काही बाकीच्या इतर बुद्धिमान राश आहेत किंवा बौद्धिक तत्वाच्या राशी आहेत जसं की मिथून रास आहे तुळ रास आहे कन्या रास आहे म्हणजे मिथून कन्या तुळ आणि कुंभ या ज्या राशी आहेत या राशी चढत्या कमाणे यांची बौद्धिकता दिसून येते मग यामध्ये हे जे कुंभराशी जे बुद्धिमत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे खूपच सखोल असते किंवा त्या बुद्धीचा तळ हा खूप जास्त असतो त्यामुळेच या ज्या राशी असतात या राशी थोडासा शांत असतात म्हणजे उथळ बुद्धिमत्ता तुम्ही मिथून राशीमध्ये पाहू पाहू शकता त्यामुळे मिथून राशीच्या व्यक्ती ह्या जास्त बडबड्या असतात किंवा जेवढं माहिती असतात त्या बोलून दाखवतात परंतु या राशींना म्हणजेच कुंभराशीला बरंचसं ठाऊक असतं बरंचसं माहिती असतं परंतु ते तसं बोलणार नाहीत शांतपणे बोलतील नेमकं बोलतील आणि विषयाला धरूनच बोलतील उगाच वायफळ चर्चा ही या राशीला मान्य नसते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या राशी बुद्धिमत्ता जसं सांगितलं की बौद्धिक खूप चांगला असतं म्हणूनच या राशीसाठी तर्क पद्धती ही अतिशय आवश्यक असते किंवा तर्काने विचार करण्या असतात तर्कनिष्ठ बुद्धिमत्ता ही या राशीमध्ये दिसून येते एखाद जे काय बुद्ध म्हणजे वंश परंपरा आलेल्या ज्या चालीरीती आहेत या चालीरीती माना ही राशी तशी तयार नसेल जोपर्यंत यांना त्यांच्या बुद्धीला एखादी गोष्ट पटत नाही तोपर्यंत ती गोष्ट तशी ना तशी ते स्वीकारणार नाहीत यांच्या बोलण्यामधून सुद्धा तुम्हाला ती गोष्ट जाणवेल एखाद्या गोष्टीवरती काही बोललात जरी तुम्ही त्या या व्यक्तींबरोबर तरी सुद्धा तुम्हाला जाणवेल की ह्या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती यांचं जे विचार आहेत हे विचार किती पुढचे आहेत किंवा ते किती आधुनिक आहेत एकंदरीत यांच्या राहणीमानावरून तुम्हाला त्यांच्या विचार किंवा बुद्धिम त्याची कल्पना येणार नाही यांचं स्वतःचे जे आर्थिक स्तर आहे हा आर्थिक स्तर कितीही चांगला असला तरी सुद्धा यांचा राहणीमान तुम्हाला साधारणपणे नॉर्मल दिसून येतील म्हणजे यांचं राहणीमान तसा फार भडक वगैरे दिसून येणार नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता त्यावेळेस मात्र यांच्या बुद्धीची झेप तुम्हाला समजेल बऱ्याच वेळेस तुम्ही यांचे विचार तुमच्या पचनी पडणार नाहीत किंवा कळणार नाहीत ज्याप्रमाणे एखाद्या फिलॉसॉफरचे किंवा तत्त्वव्यथाचे विचार असतात हे वेळच्या समाजाला समजत नाही पण काही एक दोन पिढ्यानंतर त्यांचे जे विचार असतात ते उमगू लागत मग त्या माणसाच्या विचारांची खोली समजते नेमका असाच प्रकार हा साधारण कुंभ राशीच्या बाबतीत दिसून येतो की कुंभ राशीच्या ज्या व्यक्तींचे विचार आहे त्यावेळेला आपल्याला कळत नाही परंतु कालांतराने काही वर्षाने ती जी व्यक्ती ही किती बरोबर बोलत होती या संदर्भातले विचार आपल्याला किंवा या संदर्भातला अनुभव येतो म्हणजे कुंभ राशीच्या व्यक्तींचे विचार किंवा बुद्धिमत्ता ही खूपच चांगली असते आकलनशक्ती शक्ती आणि तर्कनिष्ठ सुसंगत विचार हे या राशींमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येते एकंदरीत रेखीव नेमकेपणाने ही करणारी रास आहे कुठलीही गोष्ट करताना अगदी इनडेप्त विचार हा या राशीचा गावा आहे आणि तशाच प्रकारची ही रास दिसून येते शिस्तबद्धपणा आणि बुद्धिमत्ता हे दोन गोष्टी किंवा हे दोन पैलू या राशीमध्ये प्रामुख्याने दिसून येतात आता आपण चर्चा करू मीन राशीबद्दल मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये बाराव्या सणात किंवा वेह सणात येणारी ही रास आहे स्त्री रास आहे या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि द्विस्वभाव अशा प्रकारची ही रास आहे या राशीमध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा गुणधर्म लक्षात येतो ती ते म्हणजे त्यांची भावनाशीलता किंवा भावना विवशता भावना विवशता हा शब्द जास्त यांना लागू होईल कारण प्रत्येक गोष्ट ही भावनेने विचार करणारी ही रास आहे प्रत्येक गोष्टीमध्ये भावना यांच्या गुंतलेल्या दिसून येतात कधी कधी वस्तूंमध्ये सुद्धा यांच्या भावना गुंतलेल्या एखाद्या सजीवामध्ये सजीवा भावना गुंतलेली असेल तर तो प्रकार वेगळा आहे पर परंतु कधी कधी एखाद्या वस्तूमध्ये सुद्धा यांची भावनाशीलता दिसून येते आणि भावनाशीलता ही एवढी जास्त प्रमाणात असते की पूर्णपणे त्यावरती विसंबून राहतात हृदयाचे हे फार चांगले असतात हृदयाचे फार कोमल असतात ट्रस्ट वर्दी असतात याच्या म्हणजे विश्वासार्ह असतात यांच्यावर तुम्ही अगदी सहजपणे विश्वास ठेवू शकतात तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही यांचं बोलणं सुद्धा अतिशय व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारचं असतं भावनाशील असतं आणि आपल्या शब्दानेही कुठला समोरचा व्यक्ती दुखावला जाता कामा नये या संदर्भामध्ये नेहमी विचार करणार असतात समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत हे माणसं सा खूप सजग असतात म्हणजे आपल्यामुळे एखा एखादा व्यक्ती दुखावला जाऊ नये त्याला त्रास होऊ नये यासाठी स्वतः खूप त्याबद्दलची काळजी करतात आणि दुसऱ्याला मदत करायला कधीही तयार असतात मदत करण्याच्या संदर्भात आपण सुद्धा सुद्धा की दुसऱ्याला मदत मदत परंतु मीन राशीची करण्याची तरा थोडी निराळीच असते म्हणजे एखाद्या व्यक्तीला मदत केली आणि पुढे जाऊन तो व्यक्ती काही वेगळा वागला आणि परत जाऊन तो व्यक्ती त्यांच्याकडे मदत मागायला गेला तरी सुद्धा या व्यक्ती त्याला मदत करतील म्हणजे समोरच्या व्यक्तीने आपल्याला एकदा फसवलेला आहे कि किंवा त्याच्याकडून काही वेगळे अनुभव आलेले आहेत हे समजून सुद्धा ही मीन राशीची व्यक्ती परत त्यांना मदत करते त्यामुळे बऱ्याच वेळेस फसवणूक होणं किंवा फसल्या जाणं अशा प्रकारचे अनुभव या राशीला येतात परंतु त्याची त्यांना तमा नसते महत्वाचं असतं की समोरच्या व्यक्तीला मदत करणं किंवा आपलं समाधान करणं किंवा मदत करून दुसऱ्याला यांना फार समाधान मिळतं त्यामुळे ही जी रास आहे ही सा राशी थोडी भावनेच्या हिंदोळ्यावर चालणारी आहे राणीमानाच्या बाबतीत सांगायचं झालं तर जास्त सजग नसतात परंतु नैसर्गिक सौंदर्य या राशीला नक्की लाभलेलं असतं त्यामुळे ह्या ज्या राशी असतात ह्या राशी सुंदर असतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या राशीमध्ये जिद्द चिकाटी महत्वाकांक्षा हा प्रकार थोडासा कमी दिसून येतो म्हणजे होईल करू बघू हा प्रकार थोडा जास्त दिसून येतो आणि करिअरसाठी ह्या हे जे गुण आहेत हे महत्त्वाचे असतात परंतु हे जे गुण आहेत हे दोन थोडे कमी असतात किंवा थोडे नसतात असं असून सुद्धा यांच्या करिअरच्या त्यांना कधी कर प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत नाही कारण या राशीमध्ये लक फॅक्टर ज्याला आपण म्हणतो नशिबाचा भाग हा फार चांगला असतो त्यामुळे करेच्या बाबतीतमध्ये कुठले असे मोठे प्रॉब्लेम किंवा हो, कॉम्प्लिकेशन येत नाही परंतु तरीसुद्धा लेझिनेस ह्या राशीमध्ये दिसून येतो थोडासा आळशीपणा किंवा झोप येणा फार प्रिय असते आणि त्यामुळेच बहुधा बऱ्याच वेळेस थोडंसं मेदवृद्धीसारखे त्रास या राशीमध्ये दिसून येतात परंतु एकंदरीत सांगायचं झालं तर ह्या ज्या राशी आहेत या राशी म्हणजे ही जी मीनरासा आहे ही मीन राशीवरती तुम्ही अगदी सहज विसंबून राहू शकता अगदी सहज तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी यांच्याकडे सांगू शकता मोकळ्या करू शकता आणि कधीही त्या तुमच्याबद्दलची तुमच्या तुम्हाला मदत ही त्यांच्याकडे मागू शकता किंवा ते मदत करायला कायम तयार असतात दुसरी महत्वाची गोष्ट दु, गोष्ट म्हणजे या राशी ज्या आहेत या राशी प्रेम भावनेमध्ये बऱ्याच प्रमाणात विसंबून राहतात आणि यांच्या राशी म्हणजे एक दुःख तुम्हाला कायम दिसून येईल किंवा यांना दुःख कायम जाणवतं या राशीसुद्धा एकांतामध्ये एक अश्रू ढाळतात आता लक्षात घ्या अश्रू ढाळण्यामध्ये कर्कराशी फार पुढे आहे कारण कर्कराशीचे अश्रू हे दिसतात परंतु मीन राशीचे अश्रू दिसत नाही एकांत एकांतामध्ये आपल्या दुःखाशी दुःखाला दुःखाबरोबर सलत राहणं कुडत बसणं किंवा स्वतःला कमी लेखणं एकांतामध्ये एक अश्रू ढाळणं आणि हे सुद्धा अश्रू तुम्हाला डोळ्यातून दिसणार नाही परंतु मनातून नक्की असतात तर अश्रूंचा घोट घेणं घोट पिणं हा एक भाग या राशीमध्ये दिसून येतो या राशीमध्ये एक दुःख असतं की आपण इतरांच्या इतरांना मदत करतो किंवा इतरांच्या मदतीला धावून जातं परंतु आपण कसे आहोत आपल्याला मदत कुठली हवी आहे काय किंवा आपलं नेमकं काय आहे हे कोणीही विचारत नाही ही जे हे जे दुःख असते किंवा ही जी, जी, कि जी सल असते ही सल अर्थात एकटेपणाची जाणीव या राशीला जास्त प्रमाणात होते बऱ्याच किंवा व्यक्तींमध्ये राहून किंवा घोळक्यामध्ये राहूनसुद्धा एकटेपणाचा भाव या व्यक्तींना कायम सलत असतो टोचत असतो आणि हेच यांचं दुःख असतं मुळामध्ये या राशींना कुणीतरी मेंटॉर असावं लागतं कोणीतरी असा व्यक्ती की जो त्यांना समजून घेईल की जो त्यांना योग्य प्रकारे गाईडलाईन देईल देईल असा प्रकारे या या राशीमध्ये दिसून येतो किंवा हा म्हणजे अशा प्रकारचा मेंटोर जर का या राशीला मिळाला तर ही रास अतिशय पुढे जाऊ शकते करेच्या बाबतीमध्ये सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे भाग्याची साथ त्यांना चांगली लाभत असल्यामुळे करेच्या बाबतीमध्ये मोठे प्रॉब्लेम किंवा त्रास येत नाही आत्ता आपण विचार करू की समजा दोन्ही राशी म्हणजे कुंभ रास आणि मीन रास या दोन्ही राशी समजा रिलेशनशिपमध्ये असतील तर मग नेमकं काय होईल पहिल्यांदा गो पहिली गोष्ट म्हणजे या दोन्ही राशींचे स्वभाव एवढे वेगळे आहेत की त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये कसे येतील या संदर्भातलं थोडंसं प्रश्न चिन्ह तुमच्या मनात येईल परंतु लक्षात घ्या निसर्गाचाच नियम असा आहे की जे आपल्याकडे नसतं ते जर का आपण समोरच्याकडे पाहिलं तर साहजिकच आकर्षणाचा एक भाव तयार होतो आणि त्याच्यातून आणि त्यामधूनच प्रेमभावनासुद्धा जन्माला येते तर अशा प्रकारे या दोग दोन्ही राशीमध्ये जी प्रेम भावना असते ही प्रेमभावना जागृत होऊ शकते किंवा ते रिलेशनशिपमध्ये येऊ शकतात आणि ती रिलेशनशिप एकमेकांच्या अनुषंगाने पुढे जाऊ शकते कारण लक्षात घ्या जी ती असते रास असते ही, ही मीनरास ऍडजस्ट करायला तयार असते आणि प्रेमासाठी तर ती कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट करायला तयार असते पण इथे धनु जी रास आहे ह्या कुंभ बद्दल काय सांगणार का तर कुंभ जी रास आहे त्यांना हे काम काय वाटतं की एवढी साधी सिंपल आपल्या रिलेशनशिप मध्ये असणार आहे त्याच्यामुळे त्यांचा ओढा हा आ, मीन राशीकडे दिसून येतो मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे या दोन्ही राशीमध्ये काही प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन किंवा ते किंवा त्यांच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात पहिली सगळ्यात म महत्वाची गोष्ट म्हणजे मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं थोडंसं आळशीपणा आहे हा आळशीपणा त्यांच्यामध्ये थोडासा दिसून येतो लेझिनेस त्यांच्यामध्ये दिसून येतो तर त्या तो हा लेझिनेस कुंभराशीला अजिबात मान्य नसतं कारण कु मुळातच कुंभराशी एवढी शिस्तप्रिय आहे की त्यांना नेमकेपणा जास्त आवडतं त्यामुळे थोडंसं हे होऊ शकतं दुसरी गोष्ट म्हणजे इनडिसिजन किंवा जे राशी असते ह्यांना निर्णय लवकर घेता येत नाही एखादा वस्तूच्या गोष्टीचे निर्णय घ्यायचे की नाही घ्यायचे की नाही या द्विधा अवस्थेमध्ये ते असतात त्यामुळे त्यांची निर्णय क्षमता थोडीशी कमी असते किंवा निर्णय हे नेमके घेऊ शकत नाही आणि ही, ही गोष्टसुद्धा जी मी जी कुंभर असाय त्यांना पटत नाही जमत नाही त्यांच्या लेखी एकदा जर का तुम्ही निर्णय घेतले पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही निर्णय घ्या आणि निर्णय घेतले तर ते सुद्धा न्यायला हवेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीन राशीची निर्णय क्षमता कमी असल्यामुळे त्यांना कमिटमेंट देता येत नाही प्रेमाच्या संदर्भातली म्हणा किंवा प्रेमानंतरची येणारी विवाहाच्या संदर्भातले कमिटमेंट त्यांना देता येत नाही ही, ही सुद्धा थोडीशी गोष्ट कुंभ राशीला खटकू शकते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुंभ राशीबद्दल सांगायचं झाली तर राशीचं जे वागणं असतं ते थोडंसं धारदार असतं आणि बोलणं सुद्धा कधी कधी तेवढंच धारदार असतं कधी कधी तत्वांना चिकटून राहणारी ही रास आहे आणि त्यामुळे त्या लेखी किंवा त्यामुळे थोडेसे धारदार वाणीचा प्रयोग हा कुंभ राशीकडून केला जाऊ शकतो आणि तो त्रास किंवा ते जे शब्द आहेत हो हे शब्द मीन राशीला अगदी घायाळ करून टाकतात आणि त्यामुळे आणि मीन राशीचं होतं काय की शब्दाने सुद्धा त्यांचे मूड स्विंग होऊ शकतात कारण त्यांचे मूड स्विंग हे दिवसाला तीन चार वेळा तरी होतात आणि मूड स्विंग किंवा त्यांची मानसिकता बदलण्याकरता काही कुठे मोठे प्रसंग घडणं आवश्यक नाही छोट्या छोट्या गोष्टींनी किंवा छोट्या शब्दाने सुद्धा त्या गोष्टी होतात इथे थोडंसं कुंभराशीने लक्षात घ्यायला हवं की प्रेम जर का असेल तर प्रेम भावना सुद्धा जपता येणं गरजेचं ठरतं तर या गोष्टीकडे समजा लक्ष दिलं तर अर्थातच तुमच्या दोघांचं जे प्रेम आहे हे प्रेम अतिशय व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकेल या व्यतिरिक्त समजा प्रेमामध्ये काय अडचणी येत असतील तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे आहे हे पाहणं गरजेचं ठरतं कारण या ज्या राशी आहेत या राशी फक्त चंद्राहून ठरतात सुद्धा अकरा ग्रह प्रत्येक कुंडलीमध्ये असतात आणि ते कशा प्रकारच्या आहेत कोणत्या योगात हे जाणून घेणंसुद्धा आवश्यक ठरतं तर मित्रांनो हे होतं प्रेमामध्ये कुंभ आणि मीन राशी असेल तर त्यांचं जे प्रेम आहे हे प्रेम कशाप्रकारे फुलत जाईल यासंदर्भातली चर्चा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद